पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव अशीच अवस्था हे रूप बघून नक्कीच खरं तर अनेकांना याही अभंगाच्या बद्दल असं वाटतं की आम्हाला तुकोबा उपदेश करतायत की अरे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव म्हणजे तुम्ही विठ्ठल बोला तुम्ही विठ्ठल पहा आणि तुम्ही विठ्ठलच करा. तुकोबांचा भाव खूप वेगळा आहे वैभवजी. ते त्यांची आध्यात्मिक अनुभूती या माध्यमातून आमच्या समोर प्रस्तुत करतायत की पूर्वी माझं जीवन हे सांसारिक होतं प्रापंचिक होतं आता आध्यात्मिक क्रांती घडले सद्गुरु बाबाजी चैतन्यांची कृपा झाली प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलं नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये. यानंतर तुकोबांचं जीवन बदललं आध्यात्मिक क्रांती घडून आली आणि मग तुकोबांची अनुभूती अशी झाली की आता तुकोबांना असं वाटायला लागलं या मुखातनं अन्य काही बोलूच नये फक्त बोलावा विठ्ठल या डोळ्यांनी काही पाहूच नये आता फक्त पहावा विठ्ठल आणि या हातांनी बाकी काहीच करू नये करावा विठ्ठल आणि तो सुद्धा कसा जसं मारून मुटकून आपण म्हणतो तसं नव्हे करावा विठ्ठल जीव भावे मनापासून आत्मज्ञ अंतःकरणापासून त्यांची इच्छा उसंबळून आली की आता फक्त विठ्ठल मला करावा असं वाटतोय स्वतःची अनुभूती सांगतात आणि कशावरून असं जर आपण म्हणाल दुसरा चरण पहा येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही ही जर अवस्था माझी झाली नाही या देवशयनी एकादशीच्या निमित्ताने वैभवजी जरा तुम्हाला थांबवतो कारण आपण बघतोय जे मानाचे वारकरी आहेत त्यांचा सत्कार आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जातोय.